अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी प्राजक्ता खरे, पाहूयात के ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील हिवरखेडा बुद्रुक येथे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अंतर्गत हरभरा पिकावर नुकताच शेतीशाळा वर्ग घेण्यात आला आहे। यावेळी शेतीशाळा समन्वयक प्रदीप बडगुजर यांनी शेतकऱ्यांना बीज प्रक्रियेचे महत्त्व व फायदे आणि घ्यावयाची काळजी तसेच हरभरा पिकावर प्रामुख्याने येणारा मुळकूज व घाटे अळीविषयी मार्गदर्शन केले आहे। शेतकऱ्यांसाठी सुरू केलेला गव्हर्नमेंटचा एक पोखरा अंतर्गत उपक्रम आहे। पोखरा योजना तुम्हाला माहिती आहे, पोखरा योजनेमध्ये अनेक हे आहे, तर त्याच्यातला हा शेतीशाळा हा एक उपक्रम आहे। त्याच्यामध्ये उद्देश असा आहे की आणि शेतीशाळा का घेतल्या जातात, कशासाठी घेतल्या जातात, शेतीशाळा घेण्याचा उद्देश आहे की पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार त्यांना ते मार्गदर्शन मिळावं हा त्याच्यामध्ये उपक्रम आहे। आता आपण या ठिकाणी या गावाला जे शेतीशाळा घेत आहोत त्या हरभऱ्याच्यावर शेतीशाळा घेत आहोत, तर हरभऱ्याच्या ज्या वाढीच्या अवस्था असतील तर त्या वाढींच्या अवस्थेनुसार आपण आज शेतामध्ये निरीक्षण केल्यानंतर त्याची अवस्था जी काय आहे तर त्या अवस्थेनुसार आपल्याला काय त्याच्यासाठी राबवलं पाहिजे, जेणेकरून समजा अळी असेल किंवा मर रोग असतील किंवा करपा असेल तर त्याच्यासाठी जे काय उपक्रम आपल्याला करायचे असतील तर तो आपल्याला ह्या शेतकऱ्यांना कळायला पाहिजे। शेतीशाळेमध्ये शेतकरी एक होस फार्मर निवडलेला असतो आणि तो होस फार्मर म्हणजे काय की त्यांच्या शेतावर हा कार्यक्रम आपल्याला राबवायचा असतो आणि त्यानंतर तिथे जे शेतकरी जमतील हरभरा पिकवणारे किंवा इतरही शेतकरी त्याच्यामध्ये सहभागी होऊ शकतात, येतात आणि ते त्या याचं मार्गदर्शन घेत असतात। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।